वृक्षाचे रोपण आणि त्यांचे संगोपन करणे आवड असताना स्वर्गीय नंदा सदाशिव उगले यांनी त्यांच्या अकोली साईनगर मार्गावरील भारतनगर येथील अंगणात वडाचे वृक्ष रोपण केले होते. अशात त्यांचा अकाली मृत्यू झाला. मात्र त्यांच्या व्यसंग पाहता त्यांच्या दशक्रियेच्या दुपारी त्यांच्या नातेवाईकांनी पुन्हा तेच वृक्ष विठ्ठल मंदिरात लावून त्याला शेवटपर्यंत जोपासण्याचा निर्धार केला. अकोला साईनगर मार्गावरील भारतनगरात राहणारे सदाशिव उगले यांचा बराच मोठा आपत्ती परिवार राहत आहे. याच कुटुंबातील वरिष्ठ सदस्य असलेल्या नंदा सदाशिव उगले यांना वृक्ष लागवड करण्याचा व्यासंग असताना त्यांनी आपल्याच घरी वडाच्या वृक्षाचे वृक्षारोपण केले होते. मात्र या दरम्यान नंदा उगले यांचा 17 जुलैला अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबात दुःखाचा डोंगर कोसळला. अशात त्यांच्या दशक्रियेच्या दिवशी नातेवाईकांनी त्याच परिसरात असलेल्या विठ्ठल मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. स्वर्गीय नंदा उगले यांनी घरी लावलेले वडाचे रोपटे काढून विठ्ठल मंदिर परिसरात पुन्हा लावून आईने लावलेल्या वृक्षाचे शेवटपर्यंत जतन करून वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. आईच्या आठवणीत वडाच्या वृक्षाकडे सदैव पाहण्यासाठी सर्व उगले कुटुंबांनी निर्धार केला. सदाशिव विठ्ठलराव उगले, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. माझी पत्नी सौ नंदाताई उगले यांचं दिनांक 18/7/2023 रोजी आकस्मिक निधन झालं. त्या प्रित्यर्थ या जिजाऊ भवनात मी एक वटवृक्षाचे झाड लावित आहे. मी अध्यक्ष हरिहर बोचरे, अध्यक्ष वृक्ष संवर्धन फाउंडेशन. माननीय श्री सदाशिवाजी उगले यांच्या पत्नी नंदाताई उगले यांचं दुःखद निधन झालं. तर त्यानिमित्त त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या हस्ते इथे एक वटवृक्षाची रोपण केलं आहे. जेणेकरून प्राणवायूच्या निमित्तानं वटवृक्ष हा मोठा झाल्यावर प्राणवायू देत जाईल आणि नंदाताईचे आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असतील. आणि वृक्ष संवर्धन फाउंडेशन या अध्यक्षा नात्यानं मी हा पूर्ण समाजामध्ये एक प्रथा चालू करण्याचं माझं एक नियोजन होतं की शहरातील ग्रामीण भागातील आपल्या घरातील काही वयस्क मंडळी त्यांचे निधन होतात तर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जर आपण वटवृक्ष पिंपळ वृक्ष जे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष आहेत असे जर लागवड केली तर आपल्या या पृथ्वीवरचं पूर्ण पर्यावरण संतुलन होईल. जंगलतोड झाल्यामुळे रोज हजारो झाडं कापल्या जातात त्याच्यामुळे पर्यावरण संतुलन झालं. ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, मोठमोठे पुरे येत आहेत, प्रलयाची सुद्धा येण्याची शक्यता आहे. आणि हे संतुलन ही जैवविधता आपल्याला जपायची आहे. त्या दृष्टीने आम्ही असं लोकांना आवाहन केलं आहे वृक्ष संवर्धन फाउंडेशन मार्फत की आपल्या घरातील वाढदिवस, आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असतात, लग्न वाढदिवस असतात, त्यानिमित्तानं किमान एक वृक्ष तरी त्यांच्या स्मृतिपत्यर्थ आपण जर घरासमोर घराबाहेर आपल्या शेतामध्ये परसबागेत मंदिरामध्ये जर लावला तर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होऊन पर्यावरण संतुलन साधता येईल व आपलं पृथ्वीवरचं जे मानवी जीवन आहे हे नष्ट होणार नाही. आपली जी पुढील पिढी आहे, आपले नातू आहेत, पंतू आहेत, तर त्यांचा श्वास गुदमरणार नाही, ते शुद्ध प्राणवायू घेऊ शकतील याचं नियोजन आमच्या फाउंडेशनमार्फत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे फाउंडेशनचा एक संकल्प आहे, आम्हाला या महाराष्ट्रातील प्रत्येक गाव झाडीदार करायचे आहे, प्रत्येक शहर झाडीदार करायचं आहे. म्हणजे आमचा एक नारा आहे, एकच निर्धार, झाडीयुक्त शिवार, जलयुक्त शिवार, पर्यावरणयुक्त शिवार, प्रदूषणमुक्त शिवार. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो. जयश्री नांदूरकर, वृक्ष संवर्धन फाउंडेशनमध्ये मी एक सदस्य आहे. वृक्षारोपण करणे आणि नंतर मग त्याच्याकडे लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष होणे ह्या प्रथेला आम्हाला हा पायंडाच मोडायचा आहे. वृक्षारोपण करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. आज आता त्या प्रित्यर्थ इथे आम्ही उगले साहेबांकडे त्यांच्या पत्नींचं जे दुःखद निधन झालेलं आहे तर त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते की त्यांनी हे स्वीकारलं आणि समोर आले. त्यांचं उदाहरण घेऊन इतरही लोक समोर येतील आणि या निमित्ताने एक एक झाड लावतील. जसं जीवंतपणी त्यांनी या कुटुंबावर या परिसरामध्ये जी माया त्यांनी स्वतः दिली असेल
तर ती या वृक्षाच्या रूपाने त्यांच्या मृत्यूनंतरही सर्वांना ती माया, तो जिव्हाळा, ते प्रेम मिळत राहील. आणि या प्रीत्यर्थ आपल्या परिसरामध्ये एक चांगले ऑक्सिजन देणं, जनरेट करणारं झाड पण निर्माण होत आहे समाजामध्ये. मी या 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 व्यासपीठावरनं मी समाजामध्ये आवाहन करते की केवळ वृक्ष लावणे एवढ्यापुरता मर्यादित न राहता एक आपलं बाळासारखं त्याला जर मोठं केलं, फक्त 3 ते 4 वर्ष काळजी घ्यावी लागेल, त्यानंतर ते आपोआप जगतं. तर असं जर आपण ते झाड जगवण्याचा निर्धार आपण करणार, म्हणजे आपण करायला पाहिजे. इथे उपस्थित जे लोक आहेत यांनी हे स्वीकारलं म्हणून इथे आले, पण मला या लोकांना पण विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून किमान असे 10 तरी लोक तयार करा की जे आणि 10 जणांना मोटिवेट करतील, प्रवृत्त करतील आणि ही चळवळ पुढे जाईल. तर या संदर्भाने माझं इथे सगळ्यांना आव्हान आहे, केवळ मृत्यू झाला म्हणजेच झाड लावा असं नाही म्हणत मी. कुठल्याही चांगल्या प्रसंगाच्या स्मृतिप्रीत्यर्थ किंवा काही दुःखद घटना घडतात त्या प्रीत्यर्थ किंवा काही घडलं नसेल तरीही एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून जर वृक्ष लावणं आणि जगवणं हे सर्वांनी मंदिराचा परिसर आहे म्हणून म्हणते वसा म्हणून स्वीकारा आणि सर्वांनी या चळवळीत सहभागी व्हा. थँक्यू. मी सौ प्रीती राहुल उगले. माझ्या सासूबाईंच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही जे झाड लावलं वडाचं ते त्यांनीच संगोपन केलेलं. आम्ही वटपौर्णिमा त्याच झाडाच्या झाडाजवळ साजरी केलेली आहे. त्यांनी ते वाढवलेलं आहे आणि तेच आता आम्ही इथे लावत आहे, म्हणजे आमच्या घराजवळ. तर नेहमी त्यांचा आशीर्वाद आमच्या सोबत असेल आणि त्याला पाहिल्यावर आम्ही नेहमी आम्हाला त्यांची आठवण सोबत राहील. आणि वळाचं झाड जसं मोठं मोठं होतं तसं प्रत्येक वर्षी दौड्या वर्ष ते आमच्यासोबत राहतील एक आठवण म्हणून. ही एक छान गोष्ट वाटत आहे इथे, एवढं सांगू इच्छिते. या कार्यक्रमात सदाशिव उगले, राहुल उगले, प्रीती उगले, अश्विनी शिंदे, पुष्पा काळे, गजानन काळे, श्रीराम उगले आदी उपस्थित होते.